पण निर्णय का घेतला तो दोन्ही एका तोला मोलाचे आहेत, दोन्ही पोरं चांगली आहेत, दोघही महाराष्ट्र केसरी आहे, दोन आणि तीन नाही करायचं, दोघालाही दोन नंबर दिला, त्यांच्या वास्तव्यांसाठी जरा टाळ्या वाजवा की हो, मनाचा मोठेपणा असावा लागतोय। आणि परवा दिवशी प्रिन्सिपल फगवाडाला जरा पराभव केला। आणि इथली आता इथली गर्दी कमी करा प्रसाद भाऊ, ही सगळी गर्दी कमी करा। आता तुम्ही इथं समय्या इकडे तुम्ही गणेश सेट, आता तुम्ही स्टेजवर जाऊ नका। परवा प्रीतपालला पडलं त्या महेंद्र गायकवाडनं, लढण्याची आईट आणि ड बघा, शिरशीचा हा महेंद्र गायकवाड या अनगड हिऱ्याला पहिले पडले काका पवारांना, लढण्याची आईट आणि ड बघा अहो ताकद किती असेल। महेंद्रा 605 उगस नाही म्हणत, एका शेतकऱ्याचं पोरग आहे। मी सोन्याच्या गदेच्या स्पर्धेसाठी मीच होतो शिवराय केसरीला नगरला, तिथेही कुस्ती आलती सिकंदरची, गुणांवरती स्पर्धेमध्ये सिकंदरला पराभूत केलं आणि पुढं शिवराज राक्षस जखमी झाला आणि सोन्याच्या गदेचा मानकरी झाला। अर्धा किलो सोन्याची गदा पावती सकट दिली वय बोलण घेणं, पावती सकट उग सोन्याचं पाणी मारलेलं नाही। आम्ही नगरच्या जिल्हा तालीम संघाचे सचिव आहेत, त्याच्यामुळं ते किती चांगलं पोरग आहे। काल प्रीतपालला पाडलं, आज भारतामध्ये कुणाबरोबर कुस्ती करण्याची तयारी आहे। आज महाराष्ट्राची पोरं एवढी मोठी झाली, सिकंदरनं माऊली जमदडेनं तो दबदबा महाराष्ट्राचा पुन्हा एकदा निर्माण केला आणि त्याच्या मागोमाग माऊली कोकाटे, महेंद्र गायकवाड, अक्षय शिंदे हे पैलवान उत्तर भारत गाजवायला लागले। अभिमान आहे सगळ्यांना, अशी पोरं आपल्या घरामध्ये तयार करा। काय त्या पोराच्या मांड्या हो, आमच्या पोराच्या मांड्या जशा कोळवाच्या दांड्या। लोक म्हणतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या, आणि पोराच्या पाहिलं तर नुसत्या हातपायाच्या काड्या। महेंद्र गायकवाड सारखं घरामध्ये असल्या बांध टोकरणार टोकरीन काय बांध। शमास महेंद्र, गर्दन केसरू झाले आणि त्याच्यावर लढणारा सुनील कुमार हरियाणाचा, आखीव आणि रेखीव तब्येतीचा तोही दमाखसाचा आहे। शबास, आणि एकेरी पटायला लागला महेंद्र गायकवाड आणि कब्जा मजबूत करतोय। हो किती पॉवर आणि किती करंट आहे, आणि फक्त उपमहाराष्ट्र केसरी नाही, आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये बापुरस्कर बरोबर का, या भारताला सुवर्ण पदक रौप्य पदक मिळवलं त्या महेंद्रना, आणि गणेश शेठ घुले यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री साठी मला 500 रुपयाचं बक्षीस आलंय, धन्यवाद। आणि गणेश शेठ तो फेटा आता काय उतरू नका, आणि घरी गेल्यावर तेवढी दिष्ट काढायला ताईंना काय सांगायचं विसरू नका। हो आजही बाकीच्या आम्ही बारीकच दिसतोय तुमच्या पुढं। जब जमी पर खुदा भी आसमान से देखता होगा क्या चीज उसने बनाई वो भी सोचता होगा, असे गणेश शेठ घुले आणि त्यांचा सर्व मित्र परिवार। टाळ्या वाजवा जरा त्या गणेश शेठ घुलेंसाठी। आणि गौरव शेठ घुले इथं उपस्थित आहे, त्यांचे चिरंजीव, आणि दोघेही जिम मारतात बापल्याक, विशेष नाही आमच्याकडे बापल्याक बसून हानत्या दिगालाचभर चांगला आदर्श आहे। अशी पिढी आपल्याला तयार करायची, नाहीतर पायात पाय गुतून पडणारी नकोच आहेत आपल्याला। शरीर सौष्ठ असायला पाहिजे, शरीर माध्यम खल धर्म साधनम, आणि घिस्सा मारते शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येत। राजर्षी शाहून संपत्तीचे तीन प्रकार सांगितले, पहिली संपत्ती शरीर संपत्ती, शरीराची बैठक मजबूत करा, मरक वाळलं कुणी राहू नका। दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती, पुत्र जर चांगला जन्माला आला तर सात पिढ्याचं नाव काढत असतो, आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर सात पिढ्याचं नाव मातीत घालत असतो। आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती,
आजकाल लोक तिसऱ्या संपत्तीला मोठं म्हणायला लागली आणि पहिल्या दुसरीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. पहलवान चंदूशेठ अवसर यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून मला 200 रुपयाचं बक्षीस आलंय, धन्यवाद. नितीन जामगे आणि राजू शेठ सूर्यवंशी यांचे चालू कुस्तीवर 2100 रुपये आलेले आहेत. तर आपल्या दोन संपत्तीकडे पहिलं लक्ष द्या. भौतिक संपत्ती ऑटोमॅटिक येत असते, त्याला वेगळं काही मंत्र पडावं लागत नाही. घरामध्ये अमावस्येच्या रात्री आज अमावस्येचा ऐन बैल पोळा पण आहे. पहिली तुम्ही शरीराची बैठक मजबूत करा, दुसरं आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या आणि त्याच्यानंतर तुमची भौतिक संपत्ती तयार होत असते. गौरव शेठ घुले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा त्रिही लोकी झेंडा, मुलगा असा जन्माला गाला ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा असेल, नाही तर तिन्ही लोकांमध्ये लोक चालले तरी कोणाचं पोरग आहे काय नव्ह असं म्हणणारी नको. पोरग कुणाचं अशी म्हणणारी लोक निर्माण होतात. पहलवान हे गावाचं घराण्याचं तालुक्याचं जिल्ह्याचं भूषण असते, प्रत्येकाला अभिमान आहे. तो महेंद्र गायकवाड लढतोय आणि तो शिरसीकर तिकडून शूट करतोय, त्याच्याच गावचं पोरग आहे सांगोल्याचं, किती अभिमान असतो आपल्या गावचं पोरग लढाई लागल्यावरती. आणि हाताचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे, महेंद्र गायकवाड त्याचं नाव. महेंद्र बाहुबली तुम्ही पिक्चर मध्ये पाहिला, आज प्रत्यक्षात बघा. एक आदर्श कुस्ती मैदान संपन्न होतंय. शबास रावसाहेब तथा कुंजीरांच्या या कुस्तीवर 1000 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. अशी दातृत्वान आणि देणगीदार मंडळी असल्यामुळं हे सामाजिक कार्य संपन्न होतंय. पुन्हा एकदा मानेतला कस काढायचं काम चालू आहे. हाताचा घुटना मानेवरती ठेवला, हत्तीच्या सोंडेमध्ये बळ आहे, नागाच्या फण्यामध्ये बळ आहे आणि पैलवानाच्या मानेमध्ये जोपर्यंत दम आहे तोपर्यंतचा पराभव कोणी करू शकत नाही. शबास सुनील, शबास महेंद्र. अहो महाराष्ट्रात एक नंबरला लढणारी ही पोरं आज सगळी 2-2, 3-3 नंबरला धरून आणले. यावरून या मैदानची उंची लक्षात येते. आणि घुटना, पुन्हा एकदा घुटना. तोही काय कमी नाही हो सुनील कुमार, एवढा बोजा 125 किलो मानेवर बसले आपलं काय होईन हो, दिवसाचा अन्नच की तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे इड्या गबाळ्याचे ते का म्हणावे, त्याला जातीवंत असावं लागते. तुला कुस्ती करा. आणि बऱ्याच जणांची चर्चा सुरू झाली ही बी निभार दिसते का, हा उगच जोडलं नाही इथं, नाही तर चालून बोलून आणायचं काहीतरी पाडायचं बकरं म्हणून ते काही उपयोगाचं नाही. 3 लाख रुपये इनाम आहे, एवढं सोपं नाही. महेंद्रचा घाम काढला त्याच्यावरच अंदाज लावा. शबास पुन्हा एकदा घुटना, 125 किलो मानेवरती. पुण्याच्या भागातली कुस्ती, ओ महेंद्र वायकवाड. अनिरुद्ध उर्फ बापू भोसले ज्यांच्या वतीनं युवा नेते या कुस्तीसाठी 3 लाख रुपये इनाम. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत अनिरुद्ध बापू भोसले. आणि माऊली कोकाटे जवळ येऊन थांबा.